दिव्यांग हक्क कायदा डिसेंबर 2016 अंमलबजावणीसाठी 6 महिन्यात राज्य शासनाने नियमावली तयार करणे बंधनकारक असताना 15 महिने उलटून गेले तरीही अजून नियमावली तयार करण्यात आली नसल्याने प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेच्या वतीने धर्मेंद्र सातव यांच्या नेतृत्वाखाली हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. केंद्र सरकारने नवीन पारित केलेल्या अपंग हक्क कायद्यानुसार डिसेंबर 2016 14 नवीन अपंग प्रवर्गाचा समावेश करण्यात आला. यामध्ये स्पेक्ट्रामा डिसऑर्डर, कुष्ठरोगमुक्त रुग्ण, ॲसिड हल्लाग्रस्त, पार्किन्स आजार, थायलेसोमिया, मस्क्युलर डायस्ट्रॉफी, सेरेबल पाल्सी इत्यादी नवीन 14 प्रवर्ग वाढल्याने अपंगांचे एकूण 21 प्रवर्ग झाले आहेत. यामुळे अपंगांच्या संख्येत देखील वाढ झाली आहे. असे असताना हा कायदा होऊन वर्ष होऊन गेली तरी देखील नवीन प्रवर्गातील अपंगांना अपंगत्वाचा दाखला देण्याची स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित नाही. यामुळे 14 प्रवर्गातील अपंग व्यक्ती या केंद्र आणि राज्य शासनाच्या कल्याणकारी योजनेपासून वंचित आहेत. लवकरात लवकर या योजनांचा लाभ मिळावा, नाहीतर हे आंदोलन अजून तीव्र करण्यात येईल असा इशारा प्रहार अपंग क्रांतीच्या वतीने देण्यात आलाय. क्रांती आंदोलन संघटनेच्या वतीने दिव्यांग कायदा 2016 याची अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी अपंग कल्याण आयुक्त महाराष्ट्र पुणे कार्यालय यांच्या पुढे आंदोलन करण्यात येत आहे. दिव्यांग हक्क कायदा मंजूर होऊन 1 वर्ष झालं तरी या कायद्याची अंमलबजावणी होत नाही. हा केंद्र सरकारने केलेला पारित केलेला हा कायदा याच्या अंमलबजावणी याला अनुसरून नियमावली 6 महिन्यात करणे बंधनकारक असतं, पण महाराष्ट्र सरकारने वर्ष झालं तरी या कायद्याला अनुसरून नियमावली तयार केली नाही. नियमावली तयार केली नसल्यामुळं या कायद्यामुळं जे नवीन 14 अपंगाचे प्रवर्ग वाढलेले आहेत, जे नवीन 14 प्रवर्ग अपंगाचे वाढलेले आहेत यांना कुठल्याही योजनांचा लाभ घेता येत नाही. सर्वात प्रथम म्हणजे या नवीन अपंगांचे जे प्रवर्ग वाढले त्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र अपंगाचा दाखलाच मिळण्याची व्यवस्था राज्य सरकारने केलेली नाही आहे. आणि आता जे महाराष्ट्र सरकारने अर्थसंकल्प जाहीर केला त्या अर्थसंकल्पात जुन्या प्रवर्गातील 7 अपंग प्रवर्गांचा विचारात धरूनच अर्थसंकल्पाची तरतूद करण्यात आली.